केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज स्पर्धेत भुदरगड तालुक्यातील पाटगावनं कांस्यपदक मिळवलं नुकताच हा पुरस्कार वितरित करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील निसर्गरमी ठिकाणी वसलेल्या पाटगाव या गावानं आपल्या शिरपेचा आणखी एक तुरा खोवला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज स्पर्धेत या गावानं कांस्यपदक पटकावलं आहे नवी दिल्ली इथं केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट व पर्यटन विभागाच्या सचिव फी विद्यावती यांच्या हस्ते हा पुरस्कार पर्यटन विभागाचे पुणे विभागीय उपसंचालक शमा पवार महात्मा गांधी नॅशनल फॅलो संदेश जोशी पाटगावचे सरपंच विलास देसाई मधपाळ वसंत रासकर यांनी स्वीकारला सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्र येऊन या ठिकाणी तयार होणाऱ्या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती करत आहेत महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ आणि जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं पाटगावमध्ये मधाचे गाव पाटगाव हा उपक्रम राबवण्यात येत असून याद्वारे गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत आहे